झी टी मराठी ती टू अठरा जुलैच्या भागामध्ये डिम्पलला जामकर बोलल्यामुळं ती विचार करत वर येते आणि म्हणते मी गरोदर आहे हे कळल्यानंतर पण डॉक्टरला वाडा विकायचं पडलंय आणि तो इन्स्पेक्टर जामकर पण डॉक्टरांनी फाशी द्यायची धमकी देऊन गेला मला नुसतं घाबरून ठेवलंय ह्या पोटातल्या बाळाचं काय होईल हे कळनाचं झालंय हे, हे पोरगजाल मला घालायला कुठलीच चांगली परिस्थिती माझ्या बाजूने नाही आणि त्यात जर पोरग जन्माला आलं तर आमच्या दोघांच्याही आयुष्याचं वाटोळं होणार आहे ते तेवढ्याच अजित कुमार येतून म्हणतो डिंपल कसला विचार करतेस तुझ्या पोटातल्या बाळाचा डिंपल तू माझ्याशी खोटं तर बोलत नाही ना डिंपल म्हणते कशाबद्दल डॉक्टर म्हणतो हेच की प्रेग्नन्सीविषयी तुझ्या घरच्याला माहीत नाही डिंपल म्हणते मी कशाला खोटं बोलू एक तर मला काय करावं ते कळेनासं झालंय ज्या माणसाकडून आपण पाठीशी राहायची अपेक्षा करतो आज तोच माणूस माझी साथ सोडतोय अजित कुमार म्हणतो ए तुझ्या पोटातल्या बाळाशी माझा काही संबंध नाही आहे आणि तूच म्हणत होती ना की आपण खोटे खोटे नवरा बायको आहोत आपलं खरं लग्न झालेलं नाही आहे डिम्पल म्हणते मला वाटलंच होतं की तुम्ही असं बोलणार अजित कुमार म्हणतो मी फक्त बोलत नाही डिम्पल खरं पण करून दाखवतो आणि हे तुला चांगलंच माहिती आहे डिम्पल म्हणते म्हणूनच मला हे बाळ नको आहे आणि ही गोष्ट जर घरात कळली ना तर आपल्या हातात काहीच राहणार नाही अजित कुमार म्हणतो आपल्या नाही तुझ्या कारण मी इथून पैसे घेणार आणि निघून जाणार तुझं तू बघ आणि निघून जातो डिम्पलला पुन्हा उलट्या व्हायला लागतात ती बाहेर पळते तेवढ्यातच वंधुआात्या म्हणते अगं काय झालं डिंपल म्हणते अगं थोडीशी चक्कर आल्यासारखी होते आत्या म्हणते डिंपल तू पोटूशी आहे ना डिंपल म्हणते नाही वंदुआात्या म्हणतात डिम्पे खरं सांग तुला आई तु आईबापाची शपथ आहे तेव्हा डिंपल म्हणते होय वंदुआात्या म्हणते त्या दिवशी का खोटं बोलली त्या दिवशी मी मंगलीला सांगितलं ते तिला खोटं वाटलं आता ना मी घरात जाते आणि ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगते डिंपल अडवायचा प्रयत्न करते पण वंद आत्या मोठमोठ्याने ओरडत जाता ये आये मंगले बाबू इकडे या मला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे सगळे पळतच बाहेर येतात सर्वाजी म्हणते काय गं कोण खपलं की काय एवढं नरडं काढते सगळ्यांचाच गोंधळ चालू होतो टोण्या म्हणतो अरे इथं आत्याने कशाला बोलवलंय तेवढं ऐकून तर घ्या डिंपल म्हणते ती फक्त टाईमपास करते बाकी काही नाही वंदुआात्या म्हणत्या मी काय टाइमपास बी पास करत नाही मी ना तुम्हाला लई गोड गोड बातमी सांगणार आहे तेवढ्यातच डिंपल म्हणते अगं आत्या वंदु आत्या म्हणते तू गबस गबा आहे अगं मंगले तुला माहित आहे का तू आजी होणार आहे तेवढ्यातच अजित कुमार वर चाललेला असतो तो लगेच जागीच थांबतो बाबू आता तुझ्या घरात तुझा नातू खेळणार हाय ऐकलं का सगळ्यांना एवढा आनंद होतो डिंपल अजित कुमारकडे बघते वंदो आता म्हणते अगं आई तू पणजी होणार आहे टोण्या तू मामा होणार आहे डिम्पी गरोदर आहे मंगलता तिच्याजवळ जातात आणि म्हणतात खरं आहे का हे डिम्पे टोण्या म्हणतो दिदी बघ कशी लाजती या मंगलते म्हणते डिम्पे तुला माहित नाही आई होणं काय असतं घरात बाळ येणं काय असतंय अगं बाई किती दिवसांनी घरात बाळ येणार आहे अहो बघितलं का आपली डिंपल आपल्यासाठी किती लाख मोलाचा आनंद घेऊन आली या सर्व जिला याचा आनंद होत नाही पण ती म्हणते अरे त्या बाईल भुलव्यापासून तिला लांब ठेवा आणि तिच्या बाळावर त्याची सावली पण पडू देऊ नका टोने म्हणतो दाजी आता तुम्ही माझ्यावर वरडायचं नाही बरं का नाही तर तुमच्या बाळाला मी खेळवणार नाही अजित कुमार त्याच्याकडं बघून मान हलवतो आणि स्माईल करतो सगळ्यांचा आनंद बघून अजित कुमार आणि डिंपल शांतच असतात मंगल ते म्हणतात की डिम्पल चल आपण देवापुढे साखर ठेव्या आणि डॉक्टर तुम्ही जा आणि एखाद्या दवाखान्यात नाव नोंदवा तेव्हा अजित कुमार म्हणतो मंगलताईसा एवढी काय घाई आहे पहिले बघूत द्या ती खरंच गरोदर आहे की नाही मंगलताई म्हणतात त्याच्यात बघायचं काय तिला कोरड्या उलट्या झाल्या आणि आत्याने पण सांगितलंय ना डिम्पल म्हणते अगं आत्याचा गैरसमज झालाय जामकर येतात तेव्हा त्यांची बायको टाळ्या वाजवते आणि म्हणते झालं झालं माझ्या मनासारखं झालं आणि खूप आनंदित होते जामकर तिच्याकडं बघतात एकदा टी व्हीकडं बघतात जामकर म्हणता काय झालं काय ती म्हणते मी ज्या दिवसाची वाट बघत होते ना फायनली तो दिवस आलाय गोड बातमी आहे ह्या मालिकेतील आराधना आहे ना तिला दिवस गेले ती विलन आहे विलन आता तिला कळेल आता खरी मजा येईल जामकर पुन्हा टी व्हीकडे बघतात आणि विचारात पाडतात आणि बायकोला म्हणतात त्यात काय मजा येण्यासारखं तर त्यांची बायको म्हणते अहो तुम्हाला नाही कळणार ही आराधना आहे ना विलन आहे ना, ना आता ती स्वतःच प्रेग्नंट राहिली घरातील पोरांना बरं वागवलं नाही तिने पाप केलीत पाप पण आता नाही आता बघा कशी सुतासारखी सरळ होते ते हे आई पण आहे ना हे वाईटातल्या वाईट बैला पण सुधरवतं जामकर विचार करतात आणि म्हणतात उत्तम अजित कुमार डिंपलला ओढत आणतो आणि ढकलून देतो डिंपल म्हणते आता काही जीव घेता का माझा अजित कुमार म्हणतो आता तोच घ्यायचा आहे तुला शानपणा करून करायला सांगितलं होता का डिंपल घरच्यांना नाक कशाला सांगितलं की तू प्रेग्नंट आहे म्हणून डिंपल म्हणते मी कशाला सांगू मी काय डोक्यावर पडले का त्यांना सांगायला अजित कुमार म्हणतो डिंपल तू स्वतःला खूप हुशार समजत असेल ना तर तसं नाहीये तुझी इतकी बेअक्कल मुलगी मी आयुष्यात बघितलेली नाहीये माझ्याशी जर डबल गेम खेळत असेल तर खूप महागात पडेल डिम्पल डिंपल रडते आणि म्हणते अहो डॉक्टर मी का करू असं माझ्याच आयुष्याचा गेम झाला आहे अजित कुमार म्हणतो आत्ताच्या आत्ता खाली आणि त्यांना सांग मी प्रेग्नंट आई म्हणून डिंपल म्हणते कधी कधी त्यांना कळणारच आहे ना तेव्हा अजित कुमार म्हणतो फक्त प्रश्न आणि प्रश्न आणि तिचा गळा दाबतो आणि म्हणतो मला हे प्रकरण लवकरात लवकर संपलेलं पाहिजे नाहीतर मी काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे डिम्पल म्हणते दुसरं तुम्हाला काय येत आहे बघते मी काय करता येईल ते जामकर मस्त टोपी घालून पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि वर हात करून बसतात वायकर म्हणतात साहेब आज खूप खुशी दिसत आहे त्या डॉक्टरच्या विरोधात काही पुरावा सापडला की काय जामकर म्हणतात गुड न्यूज आहे वायकर म्हणतात अरे वा रे पेढे घेऊन ये जामकर म्हणतात ए कुठंच आलाय पेढे आणायला वायकर म्हणतात आवा अशी बातमी पेडे पेढे वाटूनच सांगायला पाहिजे तरी, तरी मला वाटलंच वहिनी एवढ्या गडबडी इकडे आल्या म्हणजे काहीतरी गुड न्यूज असणारच तुम्ही बाबा होणार ना जामकर उडतात आणि ओरडायला लागतात काय डोकं फिरलं की काय तुमचं ती डिम्पल कपाडी आहे ना ती आई होणार आहे दुसरे हवालदार म्हणतात मला एक प्रश्न पडलाय का ती आई होणार आहे मग तुम्ही का खुश होताय साहेब जामकर म्हणतात पोलिसाच्या डोक्याने विचार करा जेव्हा एखादी मुलगी आई होते तेव्हा ती खूप हळवी होते आणि चूक करत नाही आणि चूक करूही देत नाही तिचा असा हळू होण्याचा आपण फायदा घ्यायचा आणि डॉक्टरबद्दल सगळी माहिती काढून घ्यायची वायकर म्हणतात मला नाही वाटत तसं आणि जर तसं असेल ना तर तो डॉक्टर तिला आई होऊ देणारच नाही नाहीतर तिला मारून तरी टाकेल आता तिला तिच्या नवऱ्यापासूनच धोका आहे जमकर म्हणतात मग या धोक्याचाच फायदा करून घ्यायचा आहे आपण वाड्यात सगळे खूप आनंदित असतात आणि मंगल त्या म्हणतात जा पेडे घेऊन या डिंपल येते आणि म्हणते कुठं कुणाला जायची काहीच गरज नाही मला हे मूल नको आहे सगळे तिच्यावर ओरडायला लागतात तेव्हा डिंपल म्हणते मला श्रीमंत व्हायचे हो मला बडी हिरोईन व्हायचे मला खूप पैसा कमावायचा आहे त्यामुळे मला आता बाळाची जबाबदारी नाही घ्यायची आहे घरच्यांचा आग्रह बघून अजित कुमार पुढे येतो मंगलताई म्हणतात बघितलं का डॉक्टर काय बडबडते आहे लाच सोडली या पुरीनी तुमच्या भाषेत वाईट समजावं की तिला अजित कुमार होतो अहो मंगलताईचा मी काय समजावणार शेवटी आई व्हायचं की नाही ने, हा निर्णय तिचा आहे ना बाबू म्हणतो अहो डॉक्टर तुम्ही बाप आहात त्या बाळाचे तुम्हीच सांगा की तुम्हाला मूल पाहिजे ते अजित कुमार होतो अहो बाबू दादा तुम्हाला वाटलं नाही का मी सांगितलं असेल पण तिला हे मूल नकोय आपण जबरदस्ती नाही करू शकत ना त्यावर डिंपल त्याच्याकडं आश्चर्यचकित होऊन बघते मंगलताई तिला खूप समजून सांगतात आणि रडायला लागतात आणि म्हणतात डिम्पे तुझ्या पोटातल्या बाळाचा काहीही गुन्हा नसताना त्याचा असा जीव घेऊ नको गं डिंपलही मंगलताईच्या गळ्यात पडून खूप रडते तेव्हा मंगलताई ते म्हणतात आई म्हणून माझे तुझ्यावर खूप उपकार आहेत त्यामुळे मला एक वचन दे तू या बाळाला जन्माला घालशील डिंपल इमोशनल होते आणि मंगलताईच्या हातात हात द्यायला लागते तेवढ्यातच अजित कुमार म्हणतो डिंपल मंगलताईचा काय म्हणतात ते ऐकलं ना देतेच वचन डिम्पल मंगलता इकडं बघते आणि वर निघून जाते तर तुम्हाला काय वाटतं अजित कुमारच्या या अन्यायाने आता डिंपल बदलेल का आणि जामकरला काहीतरी सांगेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद